बुलढाणा शहरातील प्रसिद्ध नेहमी चर्चेत असणारे डॉक्टर लद्दड आणि डॉक्टर मेहित्रे या दोन हॉस्पिटलच्या तीन कर्मचाऱ्यांकडून बनावट रेमडेसिवीर विकण्याचे गैरकृत्य 7 मे रोजी उघड झाले। या प्रकरणी आरोपीची चौकशी सुरू असून तपासांती संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत पाटील यांनी दिला आहे। जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे। अशा परिस्थितीत नेहमी चर्चेत असणारे डॉक्टर लद्दड आणि डॉक्टर मेहित्रे या दोन हॉस्पिटलच्या तीन कर्मचाऱ्यांना सलाइनचं पाणी भरून बनावट रेमडेसिवीर इंजेक्शनचं ब्लॅक मार्केटिंग केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली। त्यापैकी आरोपी रामगडाक एळगाव याला न्यायालयानं 2 दिवसाचा पीसीआर सुनावला तर लक्ष्मण तरमळे राहणार पिंपळगाव सराई संजय इंगळे राहणार हतेळी या दोघांची 18 मे रोजी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। शहर पोलिसांसह अन्न औषध प्रशासन समांतर तपास करीत आहेत। गुन्ह्यातील जप्त केलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा मुंबईच्या ड्रग कंट्रोल लॅबकडे पाठवण्यात आलाय। आलेल्या अहवालातून सत्य बाहेर येणार असून जिल्हा रुग्णालय प्रशासनाची ही तपासात महत्वाची भूमिका असणार आहे। तपासात काय निष्पन्न होतं यावर कारवाई अवलंबून आहे। या तीन आरोपींसह अन्य आरोपी तपासात निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाईचा इशारा प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत पाटील यांनी सिटी न्यूजला दिला असून जोपर्यंत रेमडेसिवीर काळाबाजारी करणारा मुख्य सूत्रधारावर कायद्यानुसार कारवाई होत नाही तोपर्यंत सिटी न्यूजचा पाठपुरावा सुरूच राहणार। सर, सध्या बुलढाणा शहरामध्ये दोन नामांकित हॉस्पिटलचे नाव आहेत चर्चेत की रेमडेसिवीरचा काळाबाजार त्यांच्या काही कर्मचाऱ्यांनी केला। ते जे काही कर्मचारी याच्यामध्ये संबंधित आढळलेले आहे त्यांचा पीसीआर पोलिसांनी घेतलेला आहे आणि त्याच्यानुसार त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल। बरं सर, पोलीस ते कारवाई करतील आणि त्यानंतर आमच्याकडे अभिप्राय आल्यानंतर आमचा कुठे जर त्याच्यामध्ये कारवाईमध्ये सहभाग असला तर तो आम्ही करू। बरं साहेब, याच्यात जे रेमडेसिवीरचे इंजेक्शन काही जे कुप्प्या वगैरे त्या आरोपींकडे मिळाले 16 आणि त्यात पाणी मिक्स वगैरे काही असं पाणी सलाईनचं पाणी मिक्स तर हे कितपत योग्य आहे? हे योग्य तर नाही आहे। जे कर्मचाऱ्यांनी केलेलं कारस्थान किंवा हे दिसतं आहे आणि वरच्यावर औषधी फूड अँड ड्रग जो विभाग आहे याची चौकशी करतो की कोणते याच्यामध्ये खरं औषध होतं आणि कोणते याच्यामध्ये पाणी भरलेलं होतं। याचं झाल्यानंतर पोलीस आणि हे जे आहे फूड अँड ड्रग विभाग ते त्याचे पुरावे सादर करतात। बरं, आता याच्यात मग समजा सिद्ध पुराव्यानिशी सिद्ध झाल्यानंतर संबंधित जे दोन मोठे हॉस्पिटल आहे बुलढाण्याचे लद्दड आणि मेहत्रे हॉस्पिटल तर यांच्यावर आपल्याकडून काय कारवाई करण्यात येईल? नाही, आता सध्याच्या परिस्थितीपर्यंत आमच्यापर्यंत काही कोणत्याही प्रकारचं हे आलेलं नाही। याची हे कर्मचाऱ्यांची चौकशी चालू आहे। कर्मचाऱ्यांच्या चौकशीनंतर काय जे निष्पन्न होईल ते कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करता येईल। वैद्यकीय क्षेत्रात करिअर, डॉक्टर होण्याचं स्वप्न, त्यासाठी नीटची परिपूर्ण तयारी, तेही आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेसह पर्याय एकच, नीटसाठी समर्पित एकमेव इन्स्टिट्यूट पहेल इन्स्टिट्यूट फॉर नीट, चैतन्यवाडी बुलढाणा। 11वी साठी नीट बॅच 10 मे पासून सुरू, तेव्हा आजच संपर्क साधा। मोबाईल 90110 88121 आणि 84210 88121। पप्पा मी येतो। कसला विचार करताय सर? मुलाला बाहेरगावी पाठवायचंय 12वीसाठी, पण तिथे काही वाईट सवय लागल्या, बिघडला तर? मग बाहेर कशाला पाठवायचं? म्हणजे? अहो सर, आपलं शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज आहे ना। शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज, अगदी कमी दरात दिल्ली, हैदराबाद, लातूर आणि कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, आता आपल्या बुलढाणा शहरात। आजच प्रवेश निश्चित करा।